सणासुदीचे दिवस म्हटले की गोड धोड हे आलंच. तर आज मी तुम्हाला जो पदार्थ दाखवणार आहे अगदी सोपा आहे, आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे चंद्रकला. सुरुवात करूया. चंद्रकला करण्यासाठी सगळ्यात आधी आपण पाक तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 कप एवढी साखर घेतलेली आहे. इथे 1/2 कप पाणी घ्यायचंय. त्यामध्ये आपण आता केशराचं पाणी घालणार आहोत. सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण आता गॅस ऑन करायचंय. जोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी येते आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी 1/4 कप एवढा मैदा घेतलेला आहे. त्याच्यात आपण 2 टेबलस्पून एवढं तूप घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ, अगदी 2 चिमटी एवढंच मीठ घालायचं आहे. आता हे सगळं आपण हाताने मिक्स करून घेऊया. आता हे तूप छान सगळ्या मैद्याला लागलं आहे हे समजण्यासाठी थोडंसं पीठ हातात घेऊन आपण हे असं करून बघायचं. जर ह्याचा गोळा झाला तर हे जे तूप आहे ते छान मैद्याला लागलं आहे असं समजायचं. आता ह्याच्यात थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. पीठ मळून झालेलं आहे. आता ह्याला तुपाचा हात लावून 1-15 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं. साखर आपली वितळलेली आहे. फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवर हा पाक शिजवून घ्यायचा आहे. थोडासा चिकट झाला की आपला पाक तयार होईल. स्टफिंग तयार करण्यासाठी मी इथे 1/2 किलो एवढा मावा घेतलेला आहे. मीडियम गॅसवर आपल्याला हा जो मावा आहे हा गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल ना की ह्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जाईल. मावा आपला गरम झालेला आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्यानंतर ह्याच्यात आपण ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. इथे मी काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे आणि मनुका असे 2 टेबलस्पून घालून घेतलेले आहेत. 1/2 टीस्पून एवढी वेलची पावडर घालून घ्यायची आहे. सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. हे सगळं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून थंड करून घेऊया. 15 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया, आपला मैदा अगदी छान भिजलेला आहे. आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया. आता ते मळून व्यवस्थित आपण गोल करून घेऊया. आता 1-1 गोळा घेऊन आपण त्याची पोळी लाटून घेऊया. इथे तेल किंवा तूप काहीही लावायची गरज नाही आहे. आपली पोळी लाटून झालेली आहे. आता एखादा ग्लास किंवा वाटी किंवा कुकी कटरच्या साह्याने ह्याचे गोल करून घ्यायचे. मी इथे ग्लास घेतलेला आहे. हा उरलेला जो भाग आहे हा काढून टाकायचा आहे. अशा प्रकारे हे आपले गोल तयार झालेले आहेत. आपलं सारण जे आहे, हा जो मावा आहे हा थंड झालेला आहे. आता आपण ह्याच्यात साखर घालायची. मी इथे 3 टेबलस्पून एवढी साखर घालणार आहे. आपला स्टफिंग तयार आहे. आता आपण स्टफ करून घेऊया. थोडंसं स्टफिंग घ्यायचं आहे, असं मध्ये ठेवायचं आहे. त्याच्यावर दुसरी पुरी ठेवायची आहे. साईडनी हे असं चिकटवून घ्यायचं आहे. चिकटवून झाल्यानंतर ह्या सगळ्या ज्या साईड्स आहेत त्या व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत. आता हे झाल्यानंतर काय करायचं आहे, ह्याला आपण शेप देणार आहोत. तर काय करायचं, हे असं दाबायचं आणि हे मोडून घ्यायचं, दाबायचं मोडून घ्यायचं. हे अशी प्रोसेस करून आपण ह्याला छान आकार देणार आहोत. अशा प्रकारे आपल्या सगळ्या चंद्रकला तयार आहेत. एका बाजूला मी तेलसुद्धा तापत ठेवले. आता आपण ह्या तळून घेऊया. हे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच तळायचं आहे. आणि ही चंद्रकला तेलात टाकल्यानंतर त्याला अजिबात हात लावायचा नाही आहे. जेव्हा ती वरती येईल त्याच वेळेस आपण उलटायचं. आता जेव्हा वरती आलेलं आहे तेव्हा आपण ते हलवायचं आणि थोड्या वेळाने उलटायचं. गॅस जर आपण फास्ट ठेवला तर त्या आतून मऊ पडतील, क्रिस्पी होणार नाहीत. बघू शकता छान रंग आलेला आहे. आता आपण ही काढून घेऊया. आता ही चंद्रकला गरम असतानाच आपल्याला पाकात घालून घ्यायची आहे. हे लगेच उलटून घ्यायचं आहे. जास्त वेळ आपण पाकात ठेवायचं नाही आहे.
हा पाक जेव्हा ओला आहे तेव्हाच त्याच्यावर आपण गार्निशिंगसाठी बदाम आणि पिस्त्याचे काप टाकायचे आहेत, कारण त्यामुळे ते त्याला चिकटतात. अशा तऱ्हेने आपली चंद्रकला तयार आहेत, खूप सुंदर दिसत आहेत आणि चविष्टही तेवढ्याच झालेल्या आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघायची आणि कशी झाली आहे ते मात्र आम्हाला सांगायला विसरायचं नाही आहे. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी पाहत राहायचं आहे रुचकर मेजवानी.